त्यांना लागू झाला. महाराष्ट्रात सर्व बाजार झाले त्याला. त्यामुळे शेतकऱ्याचं कुठंतरी या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि रुक्नवरांनी सांगितल्याप्रमाणे आपण नक्कीच कांदा असेल टोमॅटो असेल ह्याच्यावरती पण नक्कीच आपण शिबिर विचार करणार आहोत. कारण या मार्केटला बंधन आहेत, या मार्केटला जागेला बंधन आहेत. पण ह्या मार्केटला बंधन असल्यामुळं आपण थोड्या दिवसामध्ये आपण जर कार्यकाळापुढे घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचा शब्द नक्कीच आपण या ठिकाणी मान्य करणार आहोत. कारण का आपल्यालाही शेतकऱ्याला कुठं न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे. जसं आपण डाळिंबाला दिला तर पेरूचा देतोय, पेरू झालं की अजून कुठले आयटम आपण घेऊ आणि पुढे संत्रा असेल मोसंबी असेल सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना माल असतील याचं मोठं आपण काम या ठिकाणी करणार आहोत. तुम्हाला 2 मिनिटं काहीतरी बोलायचं तुम्ही बोला. नाही मुद्दा हाच की जसं डाळिंबीचं आता पेरूचं तुम्ही चालू केलं बरोबर, आमच्या एरियामध्ये पेरूचे शेतकरी जागेच झाले आणि ते व्यापाऱ्याला 30-40 आता म्हणाय नाही 60-70 म्हणाय लागले, म्हणजे 5-10 रुपयाचा तरी त्याचा फायदा झाला. असं सेपरेट असं अलग अलग तुम्ही कराच कसल्या परिस्थितीत. बरोबर आहे. आज तुम्ही किती कॅरी आणले होते? मी आज 71 कॅरी आणले होते. 500 कॅरी किती झाली तुमची पट्टी साधारणतः? 35,000-36,000 झाली असते. 35,000 तुमच्या हातात किती आले असेल? आता माझ्या जवळ 1,00,000 पुढे गेले. म्हणजे 70 कॅरीची 34,098 म्हणजे 98,000 तुमची पट्टी अशीच वाढलेली. नीट लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे 500 कॅरेटनी त्यांना मागितलं होतं, 70 कॅरेटची 35,000 लागली होती अंदाजे हिशोबाने आणि 1400 कॅरेटला जर वाढ पकडली तर जवळपास 98,000 आणि परत 1400 99,400 तुमची पट्टी दिसते 70 कॅरेटची आज वाढलेली. म्हणजे शेतकऱ्याला व्यापारी किती फसवतो किती लुटतो हे या ठिकाणी जाणवलेलं आहे. कारण का आपण कुठेतरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त मार्गदर्शन करतो, महाराष्ट्रातला माल तर विकू शकत नाही. महाराष्ट्रातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठंतरी आपण दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत असतो. त्यामुळे जागेवरती शेतकऱ्याची लुबडणूक होऊ नये या ठिकाणी आपला हा निश्चय असतो. कारण का तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे शेतकरी आहे ना किंवा नो शेतकऱ्यांची मुलं आहेत हे नोकरदार आहेत, ते शेतात जाऊ शकत नाही, ते महिन्यातनं किंवा आठवड्यातनं एका दिवशी येतात, मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जुळत नाहीत. मग शेतकऱ्यांनी मधल्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की धाबाडे म्हणून आपले शेतकरी आहेत आंधळगावचे, 171 रुपयांनी ते भाग देणार होते. आता ते दुपारी सौदा करणार होते पण आपली क्लिप ज्यावेळेस दुपारची पडली आता 220-250-300 रुपये फलटणचाच माल होता त्या शेतकऱ्याचा गेला. 265 रुपये त्यांना ऑवरेज बसलो 265 रुपये, परंतु 171 रुपये सौदा पण करणार होते. 201 रुपये सौदा केला त्यांनी त्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं तुमच्यामुळे माझं 3 दिवसात 10 लाख वाढले. नीट लक्षात घ्या. राहिला माल त्यांनी आपल्याकडे आणला दुसऱ्या राऊंडचा, परंतु त्यांनी जागेवर देत असताना सुद्धा आपल्या क्लिपचा विचार केला. 171 वेळी 201 रुपये त्यांनी सौदा जागेवरती केला, त्यामुळे 3 दिवसात त्यांचे 10 लाख वाढले. असे असंख्य शेतकरी फायदा नक्कीच होऊ द्या. अहो मार्केटला माल तुम्ही दुसरा राऊंड येणार आहे, परंतु शेतकरी जागेवर देत असताना फसू नका. आपल्याला काय वाटतं जागेवर दिल्यानंतर 2-3 दिवसात बाग मोकळी होते हे चुकीचं आहे. नीट लक्षात घ्या. तुमचा माल 100 ग्रॅम असेल 150 असेल 200 ग्रॅम असेल तोडू नका, कच्चा आहे तोडू नका, जो कलर आलाय तोच रोवून काढा. तुमचा माल महिनाभर राऊंड मारा, महिन्यात 2 राऊंड होते तुमचे, 2 महिन्यात 3 राऊंड होतील तुमचे. कारण का आता तुम्ही पाहिलं असेल ज्यांच्याकडे माल शिल्लक असतील आता सुद्धा ज्यांचे कलर कमी असतील ते माल मागं राहू द्या. पुढे छटपूजेला त्याचे पैसे होतील, छटपूजेला अशा मालाचे कलर येऊन पैसे होतील. त्यामुळे हितुरपूच्या काळामध्ये सुद्धा आपण माल विरळते तेव्हा काढते तेव्हा आणि ज्यांचे माल हलके आहेत त्यांनी ते थांबू नका. कारण हलके मालाला जास्त टिकणार नाहीत माल, परंतु चांगल्या मालासाठी माल आता जरी टिकून असलं इथून पुढच्या काळामध्ये गुजरात असेल राजस्थान असेल आणि कर्नाटक असेल 20-25 दिवसात तिकडचे माल एका टायमिंगला चालू होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने आपली काळजी नक्कीच घेतली पाहिजे. या ठिकाणी आपल्याकडे डॉक्टर 800 माल फलटणून आलेला आहे, म्हणजे त्यांचा माल आता जवळपास 2 महिने झालं चालू असेल. 2 महिने किती महिने चालू आहे? 2 महिने माल चालू आहे. 2 महिने एकही दिवस त्यांचा गॅप नाही एवढा त्यांचा म्हणजे माल असतो आणि एकदम टॉपचा माल असतो. मी नक्कीच या ठिकाणी जुन्या आणि नवीन शेतकऱ्यांचं या ठिकाणी नक्कीच आभार मानेल की आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. धन्यवाद.